नमस्कार, मी विष्णू सानप, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी सध्या आहे फलटण या ठिकाणी. संध्याकाळ झालेली आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्यांच्या शितोळे सरकारांच्या तंबूमध्ये आहे आणि दर्शनासाठी प्रचंड फलटणकरांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. पण प्रत्येक फलटणकरांच्या घरी काही वारकरी येत असतात जेवणाकरता, राहण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी. तर फलटणकरांना या वारीबद्दल, या पालखीबद्दल काय वाटतं हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. आपण या ठिकाणी एका घरी आलो तर फलटणकरांना काय वाटतं वारीबद्दल हे जाणून घेणार आहोत. माऊली जयहरी, आपलं नाव काय आणि आपल्याला? मी अजय माळवे. वारीतल्या ते अभंगाच्या प्रमाणे साधू संत येते घरा, म्हणजे वारकरी येते घरा, तोच दिवाळी दसरा. या म्हणीप्रमाणे आम्ही गेले अखंड, म्हणजे लहानपणापासूनच आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो आहे. खरं तर गेले 25 वर्षे मी या माऊलीच्या कृपेनेच म्हटलं तरी पत्रकारिता क्षेत्रामध्ये, विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये मला पहिली बातमी लिहायचा जे योग आला तो माऊलीच्या वारीचाच योग आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही बघतो फलटणमध्ये अन्नदान असेल, वारकऱ्यांच्या सेवा बऱ्यापैकी होतात. आमच्या 7-8 वर्षापूर्वी डोक्यामध्ये कल्पना आली की वारकऱ्यांची एक आगळी वेगळी सेवा करावी. मग आम्ही काय केलं, आमचे काही मित्र कंपनी आहेत नाभिक समाजाचे, ते वारकऱ्यांची दाढी फुकट करून द्यायची, त्यांचे बूट चप्पल शिवून द्यायचे, ते फाटलेले कपडे शिवून द्यायचे. आता मोबाईल मोठ्या प्रमाणात आले, पण त्या टायमाला मोबाईल नसल्यामुळे आम्ही त्यांच्या घरी टपाल पाठवायचो आणि खाली कुशाले काढवायचो. अशा पद्धतीने आगळी वेगळी सेवा, औषधाची सेवा, वेगवेगळे तुम्ही उपक्रम राबून जशी कशी सेवा होईल वारकऱ्यांना असं तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत. माऊली जयहरी, तुमचं नाव काय? चांदनी अजय माळवे. बर, किती दिवसापासून तुम्ही वाट पाहता या दिवसाची आणि काय वाटतं? वर्षातून एकदा हा सण असा मोठा आनंदाने आम्ही सगळेजण म्हणून आनंदाने उत्सवात साजरी करतो. प्रत्येक वर्षी आमच्या घरी वारकरी येतात, आम्ही त्यांची पूर्णपणे खाण्याची, चहा, पाण्याची, राहण्याची सगळी सोय आम्ही व्यवस्थितपणे त्यांची पार करतो. नाही, म्हणजे दिवसभर यात्रेसारखा तुमचा दिवस असतो, कारण तुमच्या गावात देव येतो. सर्व काही असताना तुम्हाला बरंचसं काही काम करावं लागतं आणि वारकरी सेवा करावी लागती. काही त्रास होत नाही याचा? काही नाही, काही म्हणजे काही त्रास आम्हाला होत नाही. आम्ही उलट आनंदाने हा दिवसाची वाट बघत असतो की ज्या दिवशीपासून बाबा आपल्याकडे उद्या येणार आहेत त्याची आम्ही 2 दिवस आधी सगळी सुरुवात करतो की बाबा उद्याचं नियोजन आपण काय करायचं आहे, त्यांना जेवायला काय करायचं आहे, त्याप्रमाणे आम्ही सर्वजण मिळून त्या दिवसाची वाट बघून सगळ्यांना व्यवस्थित सोय करतो. त्यांच्याच कुटुंबातले अन्य काही सदस्य आहेत ते की दिवसभर झटतात वारकऱ्यांच्या सेवेसाठी. माऊली, तुमचं नाव काय आणि काय अनुभव आहे तुमचा वारीचा या दिवसाचा? माझं नाव रेश्मा शिरीष माळवे. आम्ही खूप म्हणजे आषाढ लागला की आम्हाला उत्सुकता लागती की वारी कधी येणार, तर ह्या वारीची उत्सुकतेने वाट बघतो. आम्हाला एक वेळेस तिथं दर्शन नाही मिळालं तरी आम्हाला ह्या वारकऱ्यांची सेवा करण्यात खूप आनंद वाटतो की दर्शन ह्यांचे आम्ही दर्शन घेतले की आम्हाला तिथल्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यासारखं वाटतं, त्यामुळं आम्ही ह्यांच्या सेवेतच विठ्ठलाचं दर्शन मिळालं असं मानतो. निश्चित वारकऱ्यांमध्येच विठ्ठल शोधणारे हे फलटणकर आपल्याला इथं या ठिकाणी भेटलेत. दुसरी सदस्य त्यांच्या घरातले. माऊली, कसा अनुभव सांगा? खूप छान आले अनुभव. आता गेले 25 वर्षे झाले आम्ही बघतोय. तुमचं नाव सांगा ना? सो अपर्णा संजय माळवे. म्हणजे एकंदरीत त्यांना गहिवरून आलं की हा कसा क्षण असतो, वर्षातून एकदा येतो आणि तो दिवस संपला की दुसऱ्या दिवशी त्यांना खरंच करमत नाही, घर रिकामं झाल्यासारखं वाटतं. कसं वाटतं दुसऱ्या दिवशी? छान वाटतं बघा. मी पण आता 55 वर्षात नाही आले मुलीकडे. मुलीने सांगितलं आई माझ्याकडे वारकरी येणार आहेत, येतो म्हणून. म्हणजे तुम्ही मुलीकडे आले? हो. तेव्हा मला पण, मी ह्या वर्षी गेले वारी बघायला, वारी तर इतकं छान वाटलं ना असं वाटतं दरवर्षी यावं. म्हणजे जशी मुलगी दिवाळीला आपल्या आईच्या घरी जाते तशी आई वारी आली की मुलीच्या घरी. हो, त्यामुळं मला इतका आनंद वाटला की दरवर्षी आपण यावं वारीमध्ये. म्हणजे बघा, या वारीच्या निमित्ताने आईलाच मुलीच्या घरी दिवाळी सारखं जायला मिळतंय. हे होते फलटणकर, ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की या दिवसाचं, या पालखीचं ते कशी वाट बघतात आणि विठ्ठलाला आम्ही वारकऱ्यांमध्येच बघतो आणि त्यांच्या सेवेतच पांडुरंगाची सेवा समजतो. आपण असेच अनुभव वारीचे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.